शिवसा युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा डॉक्टर्स आणि IITians घडवणारी एकमेव संस्था 160 विद्यार्थ्यांमधून 10 MBBS 30 BAMS 23 विद्यार्थ्यांमधून 1 IIT 1 NIT 1 IIIT तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा। निकृष्ट दर्जाच्या कामाची सरपंचासह गावकऱ्यांनी केली लेखी तक्रार। खामगाव तालुक्यातील किनी महादेव येथील उमरा रोडवर पुलाचे बांधकाम सुरू आहे, मात्र हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या संदर्भात सरपंच पोलीस पाटील यांच्यासह गावकऱ्यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करत झालेल्या कामाची चौकशी करून उर्वरित काम हे उत्कृष्ट दर्जाचे करून देण्याची मागणी केली आहे। किनी महादेव ते उमरा रोडवर पुलाचे सुरू असलेल्या कामामध्ये माती मिश्रित रेतीचा वापर करण्यात येत असून सुरुवातीला झालेल्या कामामध्ये रेतीऐवजी चुरी वापरण्यात आली आहे। त्याचबरोबर कालमर्यादा संपलेल्या सिमेंटचे देखील वापर होत असून या पुलाचे आयुष्य अत्यंत कमी असणार आहे, त्यामुळे कामाचा दर्जा सुधारण्यासंदर्भात गावातील नागरिकांनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना सांगितले, मात्र कंत्राटदाराकडून उद्धट वागणूक व उडवाउडीची उत्तरे देण्यात आल्याने सरपंच गोपाल धानोर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार केली आहे आणि होत असलेल्या कामाचा दर्जा सुधारण्यात यावा, अन्यथा पुलामध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा पोलीस पाटील संतोष मोरे यांनी दिलाय। आमच्या इथं जे खामगाव उमरा रोडवर किनी महादेव येथे पुलाचे काम सुरू आहे, तरी ते काम निकृष्ट दर्जाचे असे चालू आहे। ते जे काम सुरू आहे त्यात व्यवस्थित सिमेंट कमी प्रमाणात घेतात, रेती जी आहे ते माती मिश्रित आहे आणि याविषयी संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी यांच्याशी बोल विचारणा केली असता त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिले व जे आधी जे काम झालेले आहे जे खड्डे खोदून जे कॉलमचे काम झालेले आहे ते पूर्ण काम ट्रस्ट या प्रकारात झालेले आहे, त्यामध्ये रेती अजिबात वापरलेली नाही। तरी आमची अशी मागणी आहे संबंधित अधिकाऱ्यांनी हे काम व्यवस्थित करून घ्या आणि जे आधी जे काम झालेले आहे त्याची तपासणी करून पुन्हा ते काम करण्यात यावे अशी गावकऱ्यांकडून आमची मागणी आहे। आमच्या गावामध्ये मंदिराला लागून जे काम चालू आहे पुलाचं, तर ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं, त्याच्यामध्ये माती मिश्रित रेती वापरण्यात आलेली आहे आणि निकृष्ट कालबाह्य झालेलं सिमेंट वापरण्यात आलेलं आहे। यासंबंधी विद्यमान सरपंच व गावकऱ्याच्या वतीनं वेळोवेळी तोंडी निवेदन दिलेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कार्यवाही झाली नाही। परंतु काल गावकऱ्याच्या वतीनं आणि सरपंचाच्या वतीनं एक लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग इथे सादर करण्यात आलेली आहे आणि यावरती चांगल्या प्रकारचं काम व्हावं ही गावकऱ्यांची अपेक्षा आहे, कारण की अत्यंत रहदारीचा रस्ता आहे आणि या संबंधित ठेकेदार किंवा संबंधित अधिकारी अभियंता यांनी जर याची तात्काळ दखल घेतली नाही तर संपूर्ण गावकरी आणि सरपंच हे सर्व आम्ही गावकऱ्याच्या वतीनं त्याच्यामध्ये पुलामध्ये काम बंद करून हे आंदोलन आम्ही करणार आहोत आणि ते सर्व लोकशाही मार्गाने असणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या घटना व घडामोडी पाहण्यासाठी आपण अद्यापही BCCN न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक व फॉलो करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा BCCN न्यूज 24 वर्षे विश्वासाची।